गुड मॉर्निंग अलॉन्ग विथ स्टूडेंट्स, अपन प्रकरण 12 व चल समीकरण इक्वेशन्स इन वन व्हेरिएबल्स पाहतोय। सराव संच 12.1 आपण सोडवायचा आहे। त्यातला प्रश्न पहिला आहे, प्रत्येक समीकरणानंतर चलासाठी दिलेल्या किमती त्या समीकरणाच्या उरली आहेत का ते ठरवा। इन फ्रंट ऑफ इक्वेशन द व्हॅल्यूज ऑफ व्हेरिएबल इज गिवन। इक्वेशन इज फर्स्ट इक्वेशन इज x - 4 = 3, x बरोबर वजा 1, x बरोबर 7, x बरोबर वजा 7। या कोणत्या किमतीला या ठिकाणी समीकरणाच्या दोन्ही बाजू बरोबर येतात। व्हिच व्हॅल्यू ऑफ द व्हेरिएबल इज सोल्यूशन ऑफ द इक्वेशन आपल्याला फाइंड म्हणजे शोधायचे आहे, डिसाइड करायचा, निर्णय घ्यायचा। ठीक आहे, एक एक किंमत आपण x ची किंमत वजा 1 इतकं ठेवून बघा, डावीकडे नंतर 7 ठेवून बघा, नंतर वजा 7 ठेवून बघा, दोन्ही बाजू काय होतात पाहूया। चलाच्या ज्या किमतीने समीकरणाच्या दोन्ही बाजू बरोबर येतील, छान, चलाच्या त्या किमतीला त्या समीकरणाची उकल असं म्हणायचं। ठीक आहे, x बरोबर वजा 1 घेऊन, ठीक आहे, हा वजा 1 वजा 4 बरोबर वजा 3, वजा 1 वजा 4 वजा वजांची बेरीज, छान, वजा 5 वजा वजांची बेरीज वजा असते, दोघांची बेरीज करायची आणि गरजेला दोघांना सामायचे देऊन टाकायचे, वजा 5 बरोबर वजा 3, वजा 5 बरोबर वजा 3, दोन्ही बाजू इक्वल येत नाही म्हणून x बरोबर वजा 1 ही उकल नाही। त्यानंतर x बरोबर 7 घेऊ, 7, हा म्हणून 7 वजा 4 बरोबर 3, 7 म्हणून 4 केले बाळानो 3 बरोबर 3 आहे ना, म्हणून x बरोबर 7 ही या समीकरणाची उकल आहे। लक्षात आलं, त्यानंतर याच्यासाठी का x बरोबर वजा 7 घेऊन, कहा वजा 7 वजा 4 बरोबर 3, वजा 7 वजा 4 आता केले नाही का, वजा 1 वजा 4 वजा 5, छान, वजा 11 राईट, 7 4 11 वजा वजा जी मध्ये वजा असते, वजा 11 बरोबर 3 आहे का, नाही, म्हणून x बरोबर वजा 7 ही उकल नाही। अशा पद्धतीने आपण ठरवायचं आहे उकल आहे किंवा नाही, लक्षात आलं। ठीक आहे, दुसरं उदाहरण घेऊ आपण, परिवर्तन लिहिलेलं आहे, काय आहे, 9m बरोबर 81, m बरोबर 3 घेऊन, हा 9 × 3 बरोबर 81, 9 × 27 बरोबर 81, दोन्ही बाजू बरोबर येतात का, नाही, म्हणून m बरोबर 3 उकल नाही, छान, हा 9 घेऊया, m बरोबर 9 घेऊन, हा 9 × 9 बरोबर 81, छान, 81 बरोबर 81, दोन्ही बाजू बरोबर आहेत, म्हणून m बरोबर 9 ही उकल आहे। त्यानंतर काय घ्यायचं बाळानो, वजा 3 m बरोबर वजा 3 घेऊन, हा 9 × 3 बरोबर 81, 1 + 1 गुणाकार ऋण, 9 × 3 छान वजा 27 −27 = 81, टू साइड्स आर नॉट इक्वल, −27 = 81, सो m इज नॉट सोल्यूशन ऑफ, m इज इक्वल टू −3 इज नॉट अ सोल्यूशन ऑफ गिवन इक्वेशन, m बरोबर वजा 3 ही उकल नाही। लक्षात आलं, अशा पद्धतीने निर्णय घ्यायचा। त्यानंतर तिसरा समीकरण आहे, 2a + 4 बरोबर 0, a बरोबर 2 पाहूया, वजा 2 पाहूया, 1 पाहूया, a बरोबर 2 घेऊन, हा 2 × 2 = 4 बरोबर 0, दे दोन्ही 4 + 4 8 बरोबर 0,
नाही ना, 8 इज नॉट इक्वल टू 0 म्हणून a बरोबर 2 ही उकल नाही. चला नंतर a बरोबर वजा 2 घेऊ. बोला 2 गुणिले वजा 2 ओके अधिक 4 बरोबर 0 बोलत राहा. छान बेरुणे 4 एक धन नाही पूर्ण आहे वजा 4 अधिक 4 बरोबर 0. हा या ठिकाणी 0 बरोबर 0 म्हणजे काय, म्हणून a बरोबर वजा 2 ही उकल आहे. लक्षात त्यानंतर a बरोबर 1 घेऊन हा 2 म्हणून 2 गुणिले 1 अधिक 4 बरोबर 0 एकके अधिक 4 बरोबर 0 4 2 6 बरोबर 0 दोन्ही बाजू बरोबर आहेत का, नाही. 6 इज नॉट इक्वल टू 0 म्हणून a बरोबर 1 उकल नाही. अशा पद्धतीने आपण निर्णय घ्यायचा a इज इक्वल टू 1 इज नॉट अ सोल्यूशन सोल्यूशन ऑफ द गिवन इक्वेशन. 43 minus y is equal to 4 putting y is equal to minus 1 वजा 1 घेऊन हा काळजी घ्या 3 हे सूत्रातलं वजा समीकरणातलं वजा आणि y ची किंमत वजा घ्यायची बरोबर 4 हा minus minus plus वजा वजा अधिक छान 3 अधिक 1 बरोबर 4 3 ने 4 बरोबर 4 दोन्ही बाजू बरोबर आहेत म्हणून y बरोबर वजा 1 ही उकल आहे. y = -1 इज ए सोल्यूशन ऑफ द गिवन इक्वेशन. त्यानंतर तसे घेऊया y = 1 घेऊन 3 y = 1 ठेवायचे वजा 1 बरोबर 4 हा 3 अधिक 2 बरोबर 4 नाही ना, इज नॉट इक्वल टू 4 2 हे 4 बरोबर नाही म्हणून y = 1 उकल नाही. आणि शेवटी y बरोबर किती घ्यायचे इथे 2 घेऊन हा बोला 3 वजा 2 छान म्हणून 3 वजा 2 बरोबर 4 3 वजा 2 गेले 2 बरोबर 4 3 वजा 2 गेले 12 सॉरी 3 वजा 2 गेले y को 2 घ्यायचे 3 वजा 2 बरोबर 4 1 बरोबर 4 1 is not equal to 4 1 is 4 बरोबर नाही आहे म्हणून y बरोबर 2 ही उकल नाही. समजला अशा पद्धतीचं आपण निर्णय ठरवायचा आहे उकल आहे किंवा नाही. दोन्ही बाजू बरोबर आल्या उकल आहे. अचूक सोडवा चिन्हांची काळजी घ्या. समजला ओके धन्यवाद.